तर आजची आपली रेसिपी आहे रेस्टॉरंट स्टाईल चिकन अंगारा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर नमुकी रसोई या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका। इथे अर्धा किलो मी असं चिकन घेतलेलं आहे। आता आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचंय, त्यासाठी मी इथे अर्धा चमचाभर अशी हळद घालतीये। चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, छान साफ करून घेतलेलं आहे आणि त्यासोबत मी बोनलेस असं घेतलेलं नाहीये, विथ बोन असं चिकन घेतलेलं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये चवीनुसार मीठ येईल। लाल तिखट म्हणजेच काश्मीरी लाल पावडर एक चमचा, यामुळे छान रंग देखील येतो। आलं लसणाची पेस्ट येईल दोन मोठे चमचे। दोन चमचे दही घालायचं आपल्याला। छान आता सर्व एकत्र मिक्स करून घेऊया। रेस्टॉरंट स्टाईल आपण चिकन अंगारा बनवतोय, त्यासाठी आपल्याला खास असा मसाला लागणार आहे चिकन अंगारासाठी। त्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये धणे घेतलेले आहे दोन चमचे, एक तमालपत्र आहे, एक मोठी वेलची, एक चमचा जिरं, तीन ते चार हिरव्या वेलच्या, त्यानंतर इथे ही लाल बेडगी मिरची आहे, त्यानंतर आहे दालचिनीचे तुकडे, त्यानंतर काळी मिरी आहे तीन ते चार, लवंग आहेत तीन ते चार। आता आपल्याला हे सर्व साबूत खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत। मी इथे पॅन घेतलेला आहे, पॅन मध्ये आता आपण हे धणे घालून घेऊया दोन चमचे, त्यानंतर जिरं, लाल सुक्या मिरच्या, छान आपण थोडे परतून घेऊया तव्यावर। त्यानंतर मोठी वेलची, दालचिनीचे तुकडे, सगळे आपण हे खडे मसाले भाजून घेऊया। आपल्याला हे करपवायचे नाहीये, लो फ्लेम वरती छान भाजून घ्यायचे। आता आपल्याला हे मसाले छान थंड करून घ्यायचे आणि नंतर आता आपल्याला याची पावडर करायची आहे मिक्सरला। तर रेडी आहे आपला चिकन अंगारा स्पेशल मसाला, अशी छान पावडर आपल्याला करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण ड्राय रोस्ट केलेला चिकन अंगारा स्पेशल मसाला घालून घेऊया, जो आपण पावडर फॉर्म मध्ये केलेला तो छान मिक्स करूया। या रेसिपीसाठी मस्ट आहे हा मसाला, त्याच्यामुळे नक्की हा मसाला बनवा, एकदम सोप्पा आहे। यामुळे आपल्या चिकनला छान टेस्ट देखील येईल। आता हे चिकन आपल्याला अर्धा ते एक तास असं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, किंवा तुम्ही जास्तीत जास्त ओव्हरनाईट देखील मॅरिनेट करायला ठेवू शकता। दोन कांदे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत, जसे आपण बिर्याणीसाठी फ्राय करतो तेलामध्ये डीप फ्राय, तसंच आपल्याला करायचं आहे बिरिस्ता। कांदा छान तळून झाला की आपल्याला तो थंड करायचा आहे रूम टेम्परेचरला आणि नंतर त्याची आपल्याला फाईन पेस्ट करायची आहे। चिकन छान आता आपलं मॅरिनेट झालेलं आहे, आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया। चिकन अंगारा करण्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे। तीन ते चार चमचे असं आपल्याला तेल घालायचंय। तेल छान गरम झालेलं आहे, आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया।
हे चिकन आपल्याला हाई फ्लेम वरती शिजवायचं आहे 5 ते 10 मिनिट असं। जेवढं आपण या चिकनला जास्त वेळ हाई फ्लेम वरती परतून घेऊ तेवढंच आपला चिकन अंगारा हा छान होईल। यातलं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच हाई फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला दोन मोठ्या टोमॅटोची पेस्ट घालायची आहे प्युरी केलेली, म्हणजे एक कप अशी ही प्युरी होते। बारीक अशी कट करायचे टोमॅटो आणि त्याची पेस्ट करायची मिक्सरला। आता यामध्ये तळलेल्या कांद्याची पेस्ट घालायची आहे, आपण जो कांदा तळून घेतलेला त्याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करायची आणि ती घालायची आपल्याला यामध्ये। छान मिक्स करून घेऊया। चिकन छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपण मॅरिनेट पण केलेलं चिकन त्याच्यामुळे शिजायला जास्त आपल्याला टाइम लागणार नाही। शिजण्यासाठी तरी पण मी आता थोडंसं पाणी घालतीये आणि आता आपण ह्याला शिजायला ठेवूया झाकण देऊन, म्हणजे आपलं चिकन छान शिजेल आणि छान गळेल। 10 ते 15 मिनिटं अजून आपण ह्याला शिजायला ठेवूया झाकण देऊन। 15 ते 20 मिनिटं छान मी शिजून घेतलेलं आहे। आपली ग्रेव्ही पण छान दाणेदार अशी झालेली आहे, मस्त एकदम सुगंध येतोय, परफेक्ट चिकन अंगाराचा। छान चिकन पण आपलं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही। मीठ हे आपण चिकन मॅरिनेट करतानाच टाकलेलं, तरी पण तुम्हाला जर वाटत असेल कमी झालं असेल तर तुम्ही नंतर ॲड करू शकता यामध्ये। तर परफेक्ट असं आपलं चिकन अंगारा रेडी आहे। आता आपण कोथिंबीरनी गार्निश करूया याला। आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कोळसा ठेवायचा आहे आणि वरून तूप घालायचं आहे। छान आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे। झाकण द्यायचं। स्मोक देण्यासाठी मी इथे जळलेला कोळसा घेतलेला आणि त्यावरती वरून तूप घातलेलं। जसं रेस्टॉरंटमध्ये स्मोक देतात चिकनला त्याचप्रमाणे आपण इथे देखील आपल्या चिकन अंगाराला स्मोक दिलेला आहे। परफेक्ट असं स्मोकी फ्लेवरमध्ये आपलं चिकन अंगारा घरच्या घरी एकदम रेस्टॉरंट स्टाईल असा रेडी आहे। आता आपण ह्याची प्लेटिंग करूया। परफेक्ट असा चिकन अंगाराचा अरोमा येतोय। तुम्ही हे चपाती सोबत, नान सोबत, भाकरी सोबत, पराठा सोबत सर्व्ह करू शकता। जिरा राईस सोबत देखील तुम्ही गरमागरम असं सर्व्ह करू शकता। अजिबात तुम्हाला तर रेस्टॉरंटमध्ये चिकन अंगारा खायला जायची गरज लागणार नाही, इतकं सुंदर चविष्ट हे चिकन होतं। नक्की या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि कसं होतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका।